नीता लुल्ला त्यांनी हे डिझायनिंगच्या वेळात माझ्याबरोबर आत्तापर्यंत सगळ्याच आय सी पी पी एलच्या प्रोडक्शनमध्ये काम केलंय, तर त्या कन्सल्टंट आणि पारोच्या महत्त्वाच्या ड्रेसमध्ये होत्या. त्यांनी आणि पूनमनी मिळून ह्याच्यावरती चांगलं काम केलं आहे. पूनमनी सगळ्याच गावाचे आणि इतर ज्या सगळ्या गोष्टींचे या चित्रपटामध्ये फार सुंदर पद्धतीने कॉस्ट्युम्स बनवलेत. The most important and integral part of Ajanta has been the fact that the clothes have not been stitched. They have been draped and prepared, where everything has just been sort of tacked by a single needle and thread. The character of the film is an Adivasi girl who is very boisterous, very young, energetic and full of life, and the clothes project the same. The kind of clothes that we've given the hero have been specially sourced and inspired from the 18th century European costumes, where we traveled to London and picked up the clothes from there. There is a particular scene which is one of my most favorite scenes, and it's very magnanimous and very beautiful, which is the ballroom sequence. The ballroom sequence clothes have actually been made true to the era where the bustle was in fashion, and the technique of making those gowns have been identical to the era. इंजिन बरोबर तर हा माझा फर्स्ट प्रोजेक्ट. आय वॉज ऑलवेज देअर ॲट द टाईम ऑफ रेखी. आणि हे जे लाईफ पेंटिंगचे काही कॉस्ट्युम्स आम्ही बनवले, दो वॉज एक्सपिरियन्स वॉज जस्ट माइंड ब्लोईंग. ह्यांची ज्वेलरीज आणि हे सगळं सेम टू सेम रेप्लिका काढणं, सेम कॉस्ट्युम्स, सेम कलर्स, एव्हरीथिंग, इट्स लाईक अ ड्रीम कमिंग ट्रू. पी एन जी पुना गाडगे ज्यांनी ही ज्वेलरी बनवली आहे, ती सगळी ज्वेलरी किंवा कॉस्ट्युम डिझायनिंग ह्या अजंटाच्या चित्रांवरनं किंवा त्यांच्या रंगसंगतीवरनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे ती युनिक आहे आणि वेगळी वाटते. आणि ती अगदी छोट्याशा मोत्याच्या माळेपासून ते अगदी सगळ्या अलंकारांपर्यंत ती घडवून आणण्यात आली आहे. एक तर हा विषय अतिशय वेगळा आहे, आदिवासी भाग, त्यातल्या व्यक्तिरेखा, निजाम तो काळ आणि मुख्य नायक ब्रिटिश असल्यामुळे तो एक प्रकार, असे वेगवेगळ्या सगळ्या शेड्स या सिनेमाला होत्या. म्हणजे जर तराजूमध्ये माझ्या 22 वर्षाचं काम एका बाजूला टाकलं आणि अजंटा फिल्मचं काम एका बाजूला टाकलं, तर जवळजवळ दोन्ही सारखे होतील.